आपण मिरची वडे कसे बनवायचे ते पाहतोय. तर मिरची वडा बनवण्यासाठी ह्या पद्धतीची मिरची लागते, म्हणजे मोठ्या आकाराची असते आणि थोडीशी जाड असते, आणि ह्याला भावनगरी मिरची असं म्हणतात. ही कुठल्याही भाजीच्या मार्केटमध्ये आरामात मिळून जाते. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मी अर्धा पाव घेतलेल्या आहेत, आणि ह्याचे देठ मी तसेच राहू देणार आहे, ते काढणार नाही आहे. आधी मिरच्या मी स्वच्छ धुवून मग त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला मिरचीला असा कट मारायचा आहे, आणि कट मारताना तो शेवटपर्यंत नाही मारायचा आहे, फक्त मधोमध कट मारायचा आहे. आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या मी काढणार नाही आहे, तर तशाच ठेवणार आहे. तुम्ही हवं तर त्या बिया काढू पण शकता. तर एका मिरचीला कट मारून झालेला आहे, तर ह्या पद्धतीने उरलेल्या सगळ्या मिरच्यांना मी आता कट मारणार आहे. तर आता मिरच्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत, तर आता स्टफिंग कशी बनवायची, म्हणजे सारण कसं बनवायचं ते पाहूया. तर आता इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले होते, जे की मी कुकरला उकडून घेतले, त्याचे साल काढून मॅश करून घेतलेलं आहे. अर्ध लिंबू लागणार आहे, चवीपुरतं मीठ आणि ठेचा लागणार आहे. तर हा ठेचा बनवण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरून हा ठेचा तयार करून घेतलेला आहे. तर आता सुरुवात करूया आपण. तर एका बाउलमध्ये आपण हा उकडून मॅश करून घेतलेला बटाटा टाकूया. बटाटा हा ओव्हर कुक करायचा नाही आहे. आणि आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूया. तर इथे मी 2 चमचे टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका तो ठेचा. जास्ती स्पायसी आवडत असेल तर जास्ती टाकलं तरीही चालेल. अर्ध्या लिंबाचा रस टाकूया, लिंबाचा रस हा जरूर टाका, खूप छान चव येते लिंबाच्या रसामुळे. तर आता रस पण टाकलेला आहे, तर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर ह्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता बारीक चिरून, पण मी ठेचा बनवतानाच कोथिंबीरीचा वापर केला होता म्हणून कोथिंबीर वेगळी टाकत नाही आहे. तर आता हे जे सारण आहे आपण ह्या मिरच्यामध्ये भरणार आहोत, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे हे जे सारण आहे ते आपल्याला असं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे, अगदी हलक्या हाताने सारण नाही भरायचं आहे. जितकं छान आपण सारण ह्यामध्ये टाकू तितकी छान चव ह्या वड्यांना लागणार आहे. तर पाहू शकता छान दाबून असं मी हे सारण मिरचीमध्ये टाकलेलं आहे. तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा स्टफ करून घेणार आहे. तर आता इथे सगळ्या मिरच्या मी व्यवस्थित भरून घेतल्यात, तर आता बॅटर बनवूया. तर 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर तांदळाच्या पीठामुळे छान कुरकुरीतपणा येतो वड्यांना. फक्त एक गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल की तांदळाचं पीठ हे खूप नाही टाकायचं, नाहीतर हे जे वडे आहेत ते तेलकट होतात. तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर सुरुवातीला हे कोरडं मिक्स करूया आपण, आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक सेमी थिक असं बॅटर तयार करून घेऊया. तर आता पाण्याचा अंदाज घेतच पाणी टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही हवं तर ह्यामध्ये अगदी चिमूटभर हळद पण टाकू शकता. तर जसं की मी सांगितलं, बॅटर जे आहे ते सेमी थिक हवं आहे आपल्याला, म्हणजे अगदीच खूप सैलसर नको आहे. जर बॅटर सैलसर झालं तर मग त्याची जी कोटिंग आहे ती मिरचीवर व्यवस्थित बसणार नाही. आणि अगदीच खूप घट्ट बॅटर तुम्ही तयार केलं तर मग कुठेतरी वड्यांना बेसन पिठाचीच चव लागेल. त्यामुळे बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती ह्या रेसिपीमध्ये खूप महत्त्वाची आहे. तर लम्स फ्री बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत इथे मी सेमी थिक कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी. तर आता इथे बॅटर तर बनवलेलं आहे, तर आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा इनो टाकायचा आहे. तर इथे मी 1/2 टीस्पून इनो टाकत आहे. जेव्हा कधीही आपल्याला कुठल्याही रेसिपीमध्ये इनो यूज करायचं असतं त्यावेळेस हे ब्ल्यू कलरचं इनो किंवा जे लेमन फ्लेवरचं ग्रीन कलरचं जे इनो असतं ह्या दोन्हीपैकी एकाच इनोचा वापर करायचा. बाकीचे इनो हे फ्लेवर्ड असतात तर त्याचा वापर रेसिपीमध्ये करायचा नाही. तर आता इनो टाकलेला आहे 1/2 चमचा, व्यवस्थित मिक्स करूया. जर तुमच्याकडे इनो नसेल घरी तर त्यावेळेस तुम्ही 1/2 लिंबाचा रस आणि 1/2 चमचा खायचा सोडा टाकला तरीही चालून जातं. तर आता बॅटर पण तयार आहे, साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता वडी आपण तळायला घेऊया. तर साईडला मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर आता ह्या ज्या मिरच्या आपण व्यवस्थित अशा भरून घेतलेल्या आहेत तर त्या ह्या बॅटरमध्ये घोळवून घेऊया. तर पाहू शकता मिरचीचे देठ आपण तसेच राहू दिलेत, त्यामुळे किती सोयीस्कर पडतं हे जे मिरचीचे वडे तेलात सोडण्यासाठी. तर ह्या पद्धतीने मिरची आपण तेलात सोडणार आहोत. तर व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. त
तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप मॅटर करते ह्या रेसिपीमध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट बॅटर बनलेलं आहे, त्याची कोटिंग व्यवस्थित चढलेली आहे मिरचीवर. जर हे बॅटर सैलसर झालं असतं तर ही कोटिंग मिरचीवर व्यवस्थित बसली नसती. तर आता मीडियम फ्लेमवर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर हा जो साईडचा जो चुरा आहे तो मी आता काढून घेणार आहे, म्हणजे मिरची वड्याचा जो आकार आहे तो छान दिसेल. पाहू शकता तुम्ही तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीतपणा येतो भज्यांना आणि इनोमुळे छान असे फुगतात भजे, अगदीच आतून असे गच्च किंवा घट्ट नाही होत, असे छान फुलल्या जातात ते. पाहू शकता किती मस्त फुललेत भजे हे किंवा वडे. तर आता एक 5 मिनटं मी पहिली बॅच व्यवस्थित तळून घेतलेली आहे, ते एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया. आणि हे भजे तळताना कढईमध्ये खूप गर्दी नाही करायची, कढईच्या साईजप्रमाणेच वडे ह्या तेलामध्ये सोडायचे. तर आता अगदी ह्याच पद्धतीने मी उरलेली भजे आता तळून घेणार आहे, किंवा हे मिरचीचे वडे मी आता फ्राय करून घेणार आहे. तर देठाच्या मदतीने व्यवस्थित कोट करायची मिरची आणि त्यानंतर हळूवारपणे तेलात सोडायची. तर ह्याआधी आपण भरपूर पकोड्यांच्या किंवा भज्यांच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, सगळ्या रेसिपी आहेत त्या. तुम्ही चॅनलवर एकदा व्हिजिट करा, तिथे तुम्हाला भजी नावाची प्लेलिस्ट दिसेल. तर तिथे तुम्हाला बरेच प्रकार भेटतील भज्यांचे किंवा पकोड्यांचे. तर आता एक एक करून ह्या मिरच्या मी तेलात सोडणार आहे आणि अगदी त्याच पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आलटून पालटून हे वडे आता मी तळून घेणार आहे. तर खूप मस्त लागतात हे वडे, फक्त तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरच हे छान तळून घ्यायचे. लो फ्लेमवर तळायला गेलात तर खूप ऑइली होतात मग. तर आता ह्या पद्धतीने उरलेले सगळे वडे मी आता तयार करून घेणार आहे. इथे आपले मस्त सुपर क्रिस्पी अतिशय कुरकुरीत असे मिरचीचे वडे बनून तयार आहेत. एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर बाहेर मस्त पाऊस पडतोय, तर नक्की करून पहा, अगदी बेस्ट ऑप्शन आहे ह्या सध्याच्या पावसाळी वातावरणात काहीतरी स्नॅक्स म्हणून खायला, तोंड लावणीसाठी किंवा साईड डिश म्हणून, किंवा एखाद्या वेळेस संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही चहासोबत हे मिरचीचे वडे नक्कीच करू शकता. अतिशय चविष्ट असे हे मिरचीचे वडे बनले जातात. तर आता हे मिरचीचे वडे मी इथं मस्त मसालेदार चहासोबत सर्व्ह करते. खूप भन्नाट लागतात चवीला, एकदा तुम्ही नक्कीच करून पहा. एकदा केले तर तुम्ही नेहमी नेहमी कराल ह्याची खात्री मी देते. तर आता हे मिरचीचे वडे जे आहेत ते पटकन संपवावे लागतील, कारण चहा इथे थंड होतो आहे. तर नेहमीप्रमाणेच आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती पहिल्यांदाच असताल किंवा हे व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असताल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मग तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करू शकणार नाही. तर परत भेटूया अशाच एका मस्त कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.